पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील असलेल्या माथेरानमध्ये मोटार वाहनांना बंदी आहे, त्यामुळे सर्व प्रकारची वाहतूक हातगाडीतून अथवा घोड्यावरून केली जाते। मात्र कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य माथेरानकरांना जीवनावश्यक वस्तू स्वस्त आणि वाजवी दरात मिळाव्या यासाठी कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड, माथेरानचे माजी नगराध्यक्ष अजय सावंत तसेच सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांनी जीवनावश्यक मालवाहतुकीकरता टेम्पोला परवानगी मिळावी याकरिता उच्च न्यायालयात याचिकेद्वारे हा विषय लावून धरला होता। या अनुषंगाने उच्च न्यायालयाने 2 महिने अगोदर टेम्पोला परवानगी दिली असताना देखील जिल्हा प्रशासन आणि संनियंत्रण समितीने न्यायालयाच्याच निर्णयाला बगल देत माथेरानमध्ये मालवाहतुकीसाठी विशेष बाब म्हणून मालवाहू रेल्वे सेवा देऊ केली होती। मात्र या रेल्वे सेवेला चक्रीवादळाचा तडाखा तसेच ही सेवा सुरू झाल्यापासून तोट्यामध्ये रिकाम्या फेऱ्या मारत असल्याने रेल्वे प्रशासनाने अखेर रेल्वे सेवा बंद केली। त्यामुळे रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी उच्च न्यायालयाचा आदेश प्राप्त होऊन आज 1 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर माथेरान शहरात गॅस सिलेंडरच्या वाहतुकीसाठी आठवड्यात 1 फेरीसाठी टेम्पोला परवानगी दिली। माननीय उच्च न्यायालयामध्ये माथेरानकरांसाठी लॉकडाऊन झाल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी परवानगीकरता याचिका दाखल केली होती। माननीय उच्च न्यायालयाने त्याकरता आठवड्यातून 3 दिवसाची परवानगी दिली, तरी पण मॉनिटरिंग कमिटी आणि जिल्हा प्रशासन यांनी फक्त 1 दिवसाकरताच टेम्पोची परवानगी दिलेली आहे। ती अत्यंत अपुरी आहे। माथेरानला आठवड्यामध्ये 500 सिलेंडर लागतात आणि अशा वेळेस एका टेम्पोमध्ये 70 ते 80 सिलेंडर येतात। तर मग ती दिल्यानंतर ज्या नागरिकांना त्याच्यामुळे गैरसोय होईल तर सोयीकरता हा निर्णय झालेला असताना देखील प्रशासनाकडून तुटपुंजी अशी 1 दिवसाची परवानगी फक्त कोर्टाला दाखवण्याकरता केली असं वाटतं, तरी देखील माननीय कोर्ट किंवा जिल्हा प्रशासन यांनी आठवड्यातून किमान 3 वेळा या टेम्पोच्या वाहतुकीस परवानगी द्यावी। त्याचप्रमाणे गॅस सिलेंडर सोडून दूध, भाजीपाला, अन्य जीवनावश्यक वस्तू या रेल्वेनी आणाव्यात असं त्यात नमूद केलेलं आहे। सध्या रेल्वे बंद आहे आणि रेल्वेचं टायमिंग हे अत्यंत चुकीचं असून त्यामुळे रेल्वेमध्ये कोणीही आणू शकत नाही जीवनावश्यक वस्तू। त्यामुळे दूध, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंसाठी देखील याच्यामध्ये समाविष्ट असावे असं आमचं सर्वांचं म्हणणं आहे। तर नागरिकांना या लॉकडाऊनमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो, अन्यथा पहिले पाडे 55 अशाच पद्धतीने हे चालू राहील असं वाटतं। मात्र माथेरान शहरात टेम्पोला प्रवेश म्हणजे या संकट काळात माथेरानकरांसाठी ऐतिहासिक निर्णयासोबत दिलासादायक बाब मानली जाते। माननीय जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जी टेम्पोला परवानगी दिली ते समक्त माथेरानच्या महिलांतर्फे मी त्याचं स्वागत करते, परंतु आठवड्यातून 1 दिवस येऊन आमची गरज भागणारी नाही आहे। वर्षानुवर्ष आमची ही पिळवणूक होतच आहे। प्रत्येक गोष्टीचा आम्ही डबल भाव इथे देत असतो आणि आता ट्रेन सुरू केलेली पण ट्रेन आता बंद झाली, मग आता फक्त 1 टेम्पोच्या फेरीमध्ये आमचं दूध, भाजीपाला किंवा राशन आहे किंवा गॅस सिलेंडर आहे ते येणार कसं? आमची पिळवणूक चालूच राहणार का? तर माझी विनंती आहे की आता जे मुंबई हायकोर्टाने आठवड्यातून 3 दिवस टेम्पोला जी परवानगी दिली त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी। महाराष्ट्र न्यूज 24 साठी दिनेश सुतार, माथेरान।